नमस्कार, कसे आहात सगळे? छान ना? आज तुम्हाला मी उपवासाच्या पदार्थामध्ये मस्त झणझणीत अशी पुरी भाजी दाखवते. त्यासाठी मी घेतलंय जिरं, घेतलंय थोडं आलं, घेतलंय तुम्ही आलं नसेल खात तर नका टाकू, थोडं खोबरं घेतलंय, शेंगदाण्याचं कूट घेतलं तरी चालेल, पण मला एवढं बस वाटतंय. थोडी कोथिंबीर घेतली आहे मी इथं कढई गरम करायला ठेवली आहे. त्यात आपण थोडं तेल टाकूया, त्यात आपलं खोबरं, आलं आणि आपलं जिरं थोडं असं लालसर भाजून घेऊया. मी असं थोडंसं खोबरं, काही जिरं, लालसर परतून घेतलंय. आता हे आपण कोथिंबीर घालू त्यात आणि बारीक वाटून घेऊया. आपण असं खोबऱ्याचा आपला मसाला दळून घेतलाय, जिरं टाकलं होतं आपण आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकली होती आणि एकदम बारीक मसाला दळून घ्यायचा आहे. आता आपण इकडं पुऱ्यांचं करून घेऊया. मी इकडं राजगिऱ्याचं पीठ घेते, त्यात मी मोहन म्हणून एक चमचा शुद्ध तूप टाकते, गाईचं तूप. चवीनुसार मीठ टाकते आणि इकडं मी एक बटाटा उकडवून ठेवला होता. भाजीला तर मी बटाटे उकडवून असे फोडी करून ठेवल्याच आहे, तो बटाटा आपण असा याच्यावर किसून टाकूया. या पुऱ्या खूप छान लागतात, लहान मुलांना पण आवडते. असा फराळ केला तर दिवसभर काही खायची गरजच उरणार नाही. बटाट्यामध्ये ते पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं. पाण्याची तर जास्त गरज नाही पडत, पण पडलीच तर थोडंसं एक दोन चमचे पाणी टाकायचं. हे बघा, माझ्या पिठाला तर पाण्याची गरज पण पडलेली नाही आहे. छान असं त्या आपल्या बटाट्यातच राजगिऱ्याचं पीठ आपलं मळलं गेलं आहे. याला मी तेल लावून चांगलं मळून घेते. आता हे असं मी राजगिऱ्याचं आणि बटाट्याचं पीठ एकदम छान तेल लावून तयार करून घेतलंय. इथं थोडं राजगिऱ्याचं पीठ घेतलंय हाताला लावायला, म्हणजे आपल्या पुऱ्या छान लाटले जातील. आता आपण लगेच पुऱ्या तळून घेऊया. आपण आता राजगिऱ्याच्या पुऱ्या लाटून घेऊया. खूप पातळ नाही करायच्या, जरा जाडसरच ठेवूया. त्यात बटाटा आहे आपला. आपण तळून घेऊया. पुऱ्या खूप छान होतात. आपल्या पुऱ्या सगळ्या तळून रेडी झाल्या. मी इथं फक्त भाजीला आता फोडणीच द्यायची आपली. त्यात मी आता जिरं टाकते आणि आधी मी पुऱ्या तळल्या ना त्याच तेलात भाजी करते, फक्त तेल मी कमी करून घेतलंय. थोडं जिरं टाकते आणि आपला मसाला टाकून देते. आपला मसाला मस्त तेल सुटोस्तर परतून घ्या आणि त्यात मी लाल तिखट टाकते. एक दीड चमचा लाल तिखट टाकलं. आपला मसाला एकदम छान तेल सुटोस्तर मी परतून घेतलाय. त्यात मी आपले उकडलेले बटाटे टाकते. मी तीन बटाटे उकळवून घेतले होते आणि त्याच्या मोठ्या फोडी केल्या, म्हणजे आपल्या रशात फोडी याच्या जास्त मऊ नाही होणार. थंड होतं आपलं, त्यात ते मी धुवून घेतलं थोडं आणि ते पाणी टाकते मी यात, म्हणजे आपला मसाला वायाने जाणार. आपली भाजी इतकी छान झाली आहे. अगदी मसाल्याची आमटी असते, पुरी आमटी इतका छान बेत झालाय आज फराळाचा. वाटणारच नाही की उपवासाचा पदार्थ आहे हा. चवीनुसार मीठ टाकूया. वरून मस्त अशी कोथिंबीर तोडूनच टाकते मी आपली.
बघा आपली भाजी इतकी छान झाली आहे. 9 दिवसात काय खावं हा प्रश्न पडतो. असा जर फराळ करून दिला एकदम छान होईल. आपल्या बटाट्यांनी रशाला पण जाडपणा येतो. उकडलेले बटाटे घ्यायचे म्हणजे रसा पण जाडसर होतो. तुम्हाला जर आज माझी पुरी भाजीची रेसिपी आवडली असेल उपवासाची तर प्लीज माझ्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.